नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एक छोटा व्हिडिओ बघणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचण येत असती की डॉक्युमेंट काढण्यासाठी काय काय लागतं, कोणतं डॉक्युमेंट काढण्यासाठी काय काय लागतं, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ या ठिकाणी आहे. तर तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढायचा असतो, जातीचा दाखला काढायचा असतो, नॉन क्रिमिनलचा दाखला काढायचा असतो, OBCचा असेल किंवा अनेक दाखले काढायचे असतात, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय छोटा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, नंतर शेवटी तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. आता बघा, या ठिकाणी पहिल्यांदा आपण वरूनच चालू करूया. नवीन शिधापत्रिका, नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं. आपण आधार कार्डमधून हे सगळे डॉक्युमेंट काढू शकता. तत्पूर्वी या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट लागतात हे आपण या ठिकाणी ही डॉक्युमेंट आपण घरूनच घेऊन जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपलं काम देखील लवकर होऊ शकतं, फास्ट होऊ शकतं. रेशन कार्ड म्हणजे नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी आपल्याला रेशन दुकानदार व तलाठी यांचा शिधापत्रिका नसलेला दाखला एक लागतो, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागतो, कुटुंब प्रमुखाचा दाखला लागतो, वडिलांचा असू द्या, त्यानंतर सर्व व्यक्तींचा आधार कार्ड आपल्याला घेऊन जावं लागतं, लहान मुलाचे जन्माचे दाखले असतील, जर आपल्या या ठिकाणी कुटुंब विभक्त झालं असेल आणि आपल्याला एखादं लहान मूल झालं असेल तर त्याचा दाखला लागतो जन्माचा, त्याचं नाव नोंदवण्यासाठी जागेचा उतार लागतो, त्यानंतर सर्कलचा रिपोर्ट लागतो, आपला जो सर्कल असतो गावचा किंवा तालुका प्लेसला तुमचं जे गाव ज्या सर्कल अंडर येते त्याचा रिपोर्ट लागतो, आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेविट आपल्याला करून द्यावं लागतं. हे झालं नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी. त्यानंतर शेतकरी दाखला काढायचा आहे, काय काय लागतं बघा. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला एक लागतो, 7, 12 आणि 8 उतारे लागतात, रेशन कार्डची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स हे शेतकरी दाखला काढण्यासाठी लागतात. त्याचबरोबर आता एक महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यासाठी उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काय काय लागतं बघा. एक अर्ज लागतो, तो अर्ज भरून द्यायचा असतो. तुम्ही आधार कार्ड किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये गेला की तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. प्रतिज्ञापत्र द्यावे लागतं साध्या कागदावरती. त्यानंतर तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो. उत्पन्न शेतीवर असल्यास 7, 12 आणि 8 उत्तरं द्यावे लागतात आपल्याला, शेतीचं जर उत्पन्न आपल्याला दाखवायचं असेल तर. त्यानंतर नोकरीवर असेल तर आपल्याला पगारपत्रक द्यावं लागतं, ते 16 ए फॉर्म वगैरे असं आहे ते भरून द्यावं लागतं. रेशन कार्डची झेरॉक्स द्यायची आणि आधार कार्डची झेरॉक्स द्यायची, तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच या ठिकाणी तुमचं असेट सर्टिफिकेट जे असतं ते या ठिकाणी तुमचं निघू शकतं, इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर जातीचा दाखला, जातीचा दाखला काढायचा असेल तर आपल्याला अर्ज प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावं लागतं, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या ठिकाणी द्यावा लागतो, 1967 पूर्वीचा पुरावा वगैरे. त्यानंतर वडील भाऊ किंवा वहीण किंवा चुलते असतील, बहीण असेल चुलते असतील यांचा जातीचा पुरावा द्यावा लागतो. तलाठ्याचा रहिवासी दाखवायला द्यावा लागतो, रेशन कार्डची झेरॉक्स द्यावी लागते आणि आधार कार्ड झेरॉक्स. जर SC ST असेल तर 1950 पूर्वीचा काहीतरी पुरावा द्यावा लागतो आपल्याला, वडिलाची झेरॉक्स असू द्या किंवा आजोबांची झेरॉक्स असू द्या, या ठिकाणी शाळा सोडल्याची ती चालते. OBCसाठी 1967 पूर्वीचा पुरावा आणि VJNT असेल तर 1960 पूर्वीचा पुरावा लागतो. मराठा समाजासाठी SC BC असेल तर 1967 पूर्वीचा पुरावा म्हणजेच वडिलांचा दाखला किंवा चुलत्याचा दाखला किंवा आजोबांचा दाखला असला तरी चालू शकतो. त्यानंतर विभक्त शिधापत्रिका करायची असेल तर रेशन दुकानदार आणि तलाठी यांचा विभक्त राहत असलेला दाखला घ्यावा लागतो पहिल्यांदा. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा, मूळ शिधापत्रिकेची एक सत्यप्रत करायची, सर्व व्यक्तींचं आधार कार्ड घ्यायचं, लहान मुलाचं जन्माचा दाखला असेल तर ते घ्यायचं, जागेचा उतारा घ्यायचा, त्यानंतर सर्कलचा रिपोर्ट घ्यायचा, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेट करायचं, रेशन दुकानदार व तलाठी यांचा मूळ शिधापत्रिकेतून नाव कमी केलेला दाखला घ्यायचा. बरोबर आहे, मूळ शिधापत्रिकेतून आपल्याला नाव एखाद्याचं कमी करायचं असेल आणि त्याचं लग्न झालं असेल भावाचं आणि त्याची विभक्त शिधापत्रिका करायची असेल तर त्याचं नाव कमी झालं हा तलाठ्याकडनं दाखला घ्यावा लागतो, रेशन दुकानदाराकडनं पण तो दाखला या ठिकाणी घ्यावा लागतो. अन्न भेसळ परवाना आपल्याला घ्यायचा असेल तर जागेचा उतारा, ना हरकत दाखला, एक फोटो सही, दुकानाचा फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स आणि पॅन कार्ड झेरॉक्स घ्यावं लागतं. ना FSCCI म्हणजे फेसा आपण या ठिकाणी त्याला म्हणतो, अन्न भेसळ परवाना. डोमेसाईल काढायचं असलं, डोमेसाईल म्हणजे तुम्ही या ठिकाणी रहिवासी आहात का नाही ते या ठिकाणी तुमचा अर्ज बघितला जातो. प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तलाठी दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड हे तुम्ही डोमेसाईल काढू शकता. त्यानंतर नॉन क्रिमिलियर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी काय काय लागतं बघा. नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्ही क्रीममध्ये मोडत नाही, क्रीम म्हणजे काय, एकदम मऊ गुळगुळीत भाग क्रीम झाली ती, म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त आहे, तुम्ही सावकार आहे श्रीमंत. आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्ही या ठिकाणी कमी आहे, गरीब आहे, या ठिकाणी जे उत्पन्न ठरवून दिले त्यापेक्षा कमी, म्हणून त्याला नॉन क्रिमिलियर हे काढावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज लागतो, प्रतिज्ञापत्र लागतं, 50 रुपयाच्या स्टॅम्पवर वडिलांचं नाव, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला चालू शकतो, मागील 3 वर्षाचा तहसीलदाराचा दाखला काढायचा, स्वतःचा जातीचा दाखला, तलाठ्याचा दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, वडील भाऊ बहीण किंवा चुलते यांचा जातीचा दाखला नॉन क्रिमिलियरसाठी. नॉन क्रिमिलियर आपण SC ST साठी काढू शकतो, OBCसाठी काढू शकतो, SC BC VJNT सगळ्यासाठी आपण या ठिकाणी काढू शकतो, ते लागतं या ठिकाणी. नॉन क्रिमिलियर हे काढावं लागतं गव्हर्नमेंट एक्झामसाठी किंवा शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी लागतं. त्यानंतर दुबार शिधापत्रिका काढायची असेल तर काय काय लागतं बघा. रेशन दुकानदार तलाठी यांचा शिधापत्रिका चालू असलेला दाखला, 100 रुपये स्टॅम्पवर ॲफिडेविट, पोलीस स्टेशनचा FIR रिपोर्ट, सर्व व्यक्तींचा आधार कार्ड, लहान मुलांचे जन्माचे दाखले आणि मूळ शिधापत्रिका लागते. त्यानंतर दुसरा आहे शॉप ॲक्ट लायसन तुम्हाला काढायचं आहे, एखादं शॉप टाकायचं आहे तर जागेचा उतारा, ना हरकत दाखला, एक फोटो सही, दुकानाचा फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स हे शॉप ॲक्ट लायसनसाठी लागतं. ठीक आहे, अन्न पेसळ म्हणजे या ठिकाणी तुम्ही
तुमचा या ठिकाणी कुठला व्यवसाय वगैरे असेल तर हॉटेल वगैरे, तर त्यासाठी काढावं लागतं. शपॅक्ट पण काढावं लागतं. त्यानंतर सेंट्रल ओबीसी काढायचं असेल तर काय काय लागतं बघा. स्वतःचा शाळेचा दाखला, बोनाफाईड जन्म दाखला, ठीक आहे, तलाठी यांचा रहिवासी दाखला, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, मागील 3 वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तो या ठिकाणी तलाठ्याकडनं घेतला का आपल्याला तहसीलदाराचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला महाई सेवा केंद्रामधून मिळू शकतो. नॉन क्रिमिनल रेट घ्यायचा आहे. आणि आता महिलांसाठीचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल तर काय आहे बघा. या ठिकाणी कलर फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड तहसीलदारचा 3 वर्षाचा दाखला, तलाठी रहिवासी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स, हे सगळे डॉक्युमेंट हे लागतात. विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी डोमेसाईल काढावं लागतं, महत्त्वाचं आहे. उत्पन्नाचा दाखला एक महत्त्वाचा आहे, जातीचा दाखला महत्त्वाचा आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. ओबीसीसाठी असेल तर सेंट्रल ओबीसी हे महत्त्वाचं आहे, आणि महिलांसाठी नॉन क्रिमिनल महत्त्वाचं आहे. हे 6 दाखले आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी हे काढायला लागतात. त्यासाठी मी हे बाकी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला भविष्यात देखील अडचण होणार. तर इतके डॉक्युमेंट तुम्हाला हे दाखले काढण्यासाठी लागतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.